having some form of drought. हे बघा विचार करा म्हणजे असं हॉस्टेल एवढं सुंदर शेतकऱ्याला जर अशा सुविधा मिळाल्या राहण्यासाठी शेतकरी किती खुश होतील, किती जोमान काम करतील असं. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आज आहे डे 4. तर या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. जसं तुम्ही 1, 2, 3 या डेला एवढं प्रेम दिलं तसंच असं पण द्या. तर आज आपली व्हिजिट आहे डेअरीला जी इतक्या दिवसाची कॅन्सल होत आहे खूप काही काहीतरी कारणामुळे, ती आज डेअरीला व्हिजिट आहे. त्यानंतर आपलं लेक्चर असणार आणि आज सगळ्यात महत्वाची म्हणजे आहे आज आपली गॅदरिंग. तर व्हिडिओ बघायला नक्की विसरू नका मित्रांनो, कारण आज खूप मजा येणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे डान्स, वेगवेगळ्या प्रकारचे सॉंग तुम्हाला बघायला मिळणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या दिवसाची नाश्ता भेटला नाही 7 जणांना. भाऊ तुम्हाला नाश्ताच नाही मिळत, कुठे असता तुम्ही? नाश्ता नसतो मिळत, चुकीचं आहे. भाऊ जे म्हणतात ते चुकीचं. भाईने बोला तो बोला. तर चला आता बाकीचं तुम्हाला आम्ही जिथं गेल्यानंतर डेअरीवरचं तिथे दाखवू प्रोडक्शन वगैरे. बसमध्ये बसण्याची गर्दी बघा, हे हात लावू नका. या या आरामशीर या मित्रांनो, एवढी गर्दी नका करू रे. यो हळूमशी या बघा, गर्दी बघा. एनएसएस बघ ना, किती छान दिसतंय नारळ वगैरे झाड. आणखी काय बघता भावा, बारामती तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे दूध डेअरी प्लांट पाशी. हे बघा, तुम्हाला एकदा एखादा इथला व्ह्यू दाखवून देतो की कशा प्रकारे इथलं जे मॅनेजमेंट आहे. हे बघा, गायीचं प्रतीक, एकदम सुंदर प्रतिमा हे बनवलेली आहे यांनी मूर्ती. हे बघा, ही जी आहे यांची दूध डेअरी फार्मची एंट्री आहे. इथून भाऊ आपला हात हलवत आहे. काही काही असं पण एक सवय माणसाला जात नसते ती म्हणजे हात हलवायची, आहे की नाही भाऊ? खरं आहे की नाही? तर हे बघा, तुम्हाला फॉर्म दाखवून देतो. एक हे सेंटर ऑफ एक्सलन्स. इथून आपल्याला मे बी आता इथून आतमध्ये जायचं की आणखी दुसऱ्या कोणत्या एंट्री आहे बघावं लागेल. पण खरंच खूप सुंदर असा हे आहे परिसर. इथं बारामतीचा परिसरच खूप सुंदर आहे, काही म्हणा. एक वेळेस नक्की बघायला जर कधी आले ना इकडं डेअरी KVK प्लांट, एकदम सुंदर आहे. तर मित्रांनो आता आम्ही डेअरीमध्ये आलेलो आहे. तुम्हाला डेअरीच्या आतमध्ये आम्ही म्हणजे इंटर केलेलं आहे. आता तुम्हाला प्रत्येक इथं कशा प्रकारचे जे प्रोसेस होती आणि काय काय जे डेअरीचे प्रोडक्ट तयार करता किंवा डेअरी कशी असावी हे तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवते. इथं बघा तुम्ही पशुपालन व्यवस्था केलेली आहे, कारण डेअरीमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे ते म्हणजे असतं दूध. आणि दूध बाहेरून जर आपण आणायचं तर ते खूप महाग जातं, त्यामुळे इथंच त्यांनी पशुपालन केलेलं आहे. हे मुक्त संचार गोठा असं म्हणतात, कारण जे आम्हाला शिकवलंय त्याला मुक्त संचार गोठा म्हणतात. आणि अशा प्रकारे बघा कसे सुंदर असे सर्व साईडनं फुलं झाड लावलेले. पूर्ण हा जवळपास खूप मोठा एरिया आहे, 100 एकर जवळजवळ असेल हा. आणि डेअरी किती सुंदर आणि कशी असं हे बघा. आपण ऑस्ट्रेलियामधून राजदादांनी ब्रीड्स मागवलेल्या, त्याच्यावरती आपण इंडियनचं क्रोमोझोम टाकून त्यातनं ब्रीड्स तयार करायचं. हा, क्रॉस ब्रीड करायचं तिथं काम चालले. हिथं करतात, तिथं रतन टाटांनी ह्यांनी पण व्हिजिट दिली. हिथं नेदरलँडचे जे उपमुख्यमंत्री त्यांनी ह्याचं इनॉग्रेशन केलं होतं, तेव्हा पण ह्यांनी तेव्हा व्हिजिट दिली. त्यांच्या बरोबर आपलं कोलॅबरेशन आहे, मग ते पण हे करतात. आताच आम्ही आता आपल्या काय म्हणतात डेअरी फार्म वर आलेले. तर आता आम्ही आलेलो आहे शेतकरी निवास इथे. तर इथं आमचं एक लेक्चर आहे, तुम्हाला एकदा दाखवून देतो बॅक व्ह्यू ती शेतकरी निवास कसं आहे. खरंच इथलं सगळंच स्ट्रक्चर एकदम सुंदरच बनवलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचं जे कधी आपण ऐकलं नाही असं इथं बनवलेलं आहे स्ट्रक्चर. एक नंबर सुंदर निवास आहे बघा, शेतकरी निवास दिसते का किती सुंदर आहे बघा.
काय काय जे म्हणजे कल्पना नाही करू शकत अशा गोष्टी आहेत, कधी मी विचार पण केला नव्हता की अशा काही गोष्टी असतात, त्या गोष्टी इथे आहेत. जे शेतकरी म्हणजे ट्रेनिंगसाठी वगैरे येतात ना इथं ट्रेनिंग, त्यांना त्यांच्यासाठी राहण्यासाठी एवढी ही शेतकरी निवास व्यवस्था आहे बघा, किती उत्तम व्यवस्था केलेली आहे राहण्यासाठी शेतकऱ्यांसाठी. एवढ्या सुंदर सुंदर रूम आणि आता गेल्यानंतर जर रूम मिळाली बघायला तर एखादी रूम ही बघा, विचार करा म्हणजे असं हॉस्टेल एवढं सुंदर, शेतकऱ्याला जर अशा सुविधा मिळाल्या राहण्यासाठी याच्यासाठी शेतकरी किती खुश होतील, किती जोमानं काम करतील असंच. नक्कीच ना, कॅन्टीन आहे बघा शेत म्हणजे काय सुंदर कल्पना आहे ना बघा, कॅन्टीन आहे बघा, कॅन्टीन एरिया वा खरंच. ही जे शेतकरी येतील ट्रेनिंगसाठी त्यांच्यासाठी जेवण्याची व्यवस्था इथं केली जाते. आता पाणी म्हणजे आपण जे आतापर्यंत जे विचार केला होता ना म्हणजे जे मोठे VIP लोक येतात त्यांच्यासाठी अशा सुविधा असतात, पण शेतकऱ्यासाठी पण एवढी चांगली सुविधा राहण्याची खाण्याची म्हणजे फ्री असती म्हणजे त्यांनी जर तो कोर्स घेतला ना तर बघ किती सुंदर व्यवस्था आहे बघा राहण्याची, किती मस्त म्हणजे हे कल्पना मला खूप आवडली. शेतकऱ्यासाठी कोणी असं चांगलं काम केलं ना एकदम छान वाटतं बघा, किती भारी वाटायला बघा, एकदम हका ते चांगल्या रिसॉर्टमध्ये आल्यासारखं वाटतं की नाही. आम्ही सेकंड मजल्यावर चलो, विचार करणं निघल्या जे शेतकरी ट्रेनिंग साठी येतात त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था इथं किती सुंदर म्हणजे विचार करणार भावा. आज वाटायला नाही काय एखाद्या चांगल्या मोठ्या रिसॉर्ट मध्ये आलो कुठेतरी राहायची, राहायची पण सुविधा म्हणजे एका याच्यात कितीतरी आहेत पण system is amazing as well because currently in Zambia we are having some form of drought. Yeah, there hasn't been rain. Not exactly. So our president declared a disaster. So yeah. We can pick up some things that we can implement in our agricultural system. So yeah. One more thing. जे आपले रिसर्टेशन आहे तिथून आणणं गरजेचं आहे, ते मिळतात शेतकऱ्याला इझिली देतात, त्यानंतर आपण 3 वर्षानंतर नर्सरी चालू करू शकतो, त्याची आपण वेळ दिलेली आहे त्यांनी. गार्डन फ्रूटची शेती आहे, 1.5 वर्षापर्यंत उत्पन्न येत नाही म्हणजे 1.5 वर्षाच्या पुढून उत्पन्न सुरू होतं. पहिल्या वर्षी आपल्याला थोडस कमी उत्पन्न लागतं, कमी फुलं लागतात. नंतर चल ना समोर दाखव ना, आता पुन्हा माझा व्हायचा ऍड झाला याच्यात. आता अरे बोल तू, एक कॅक्टस दिसते मला तर काय तू थांबणार बैला बोल. 4 वर्षापर्यंत उत्पन्न राहतं, 1.5 वर्षापर्यंत उत्पन्न येत नाही. पहिल्या वर्षी जे उत्पन्न थोड्या प्रमाणात कमी राहतं म्हणजे फुलांचं किंवा फळांचं, नंतर उत्पन्न जास्त होतं. आपण 200 रुपयांनी विकू शकतो. जनरली रेट 1200-1400 रुपये किलो हा नॅचरल रेट असतो. हायली टॉलरन्स टू वॉटर प्रत्येक सलाइन सॉइल मध्ये होत असतं, हायली टॉलरेट टू टेम्परेचर प्रत्येक सलाइन सॉइल मध्ये होत असतं. हे बरोबर असं मध्यभागी घ्यायची काप एवढ्यामध्ये जातवंत काढी केशर असो हापूस असो आणि कुठून घ्यायची पण झाडाची पण ते अशी फुटलेली पाहिजे की ह्याचा आता ही सध्या मी घेतली इथं ही जसं गोल आकार असा यायला पाहिजे, असं कडक व्हायला पाहिजे, गोल आकार यायला पाहिजे, त्याला अशी डोळे फुटलेले पाहिजे म्हणजे ती. आणि अजून एक की तो डोळे हा जेवढा शक्यतो फुगीर जास्त ना तेवढं चांगलं, आणि ही याची साईज आणि याची साईज शक्यतो जेवढी सेम सेम असेल तेवढं चांगलं. बरोबर आता आपण आलो आहे नर्सरी प्लांट इथं बघा, फळबागाची न्याची रोपचे ते काम ते कलम केली जाते जे ड्राफ्टिंग आपण शिकलो आहे ते सर इथं डेमो देत आहे. आपण आता सध्या एक डेमो बघितला हे बघा, इथं नारळाची जी ग्राफ्टिंग आहे पेरू हे बघा, इथे पेरूची ग्राफ्टिंग सगळ्या जागी ग्राफ्टिंग केलेली आहे बघा.
तर मित्रांनो, बघता बघता सगळे म्हणजे जाण्याचे दिवस आले. उद्या आमचा जाण्याचा दिवस आहे. तर आज आमचा लास्टची रात्र आहे, म्हणजे लास्टची नाईट आहे. तर आमच्यासाठी आज गॅदरिंग कंडक्ट केले. तर बघा, आम्ही असे तयार झालो आहे. एकदम मी बॅक लुक पण दाखवतो तुम्हाला. तर एकदम असं आता सगळे कसे कसे तयार होऊन आले आणि काय 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 परफॉर्मन्स होणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. आमचा पण परफॉर्मन्स आहे. थोडंसं मनात धुडधुड होती, पण बघूया कसा होतो तो परफॉर्मन्स. तर चला आता जातोय आम्ही मंथन हॉलकडे, जिथं जिथं आमचे परफॉर्मन्स आहे. चला